चैन मार्केटिंगच्या माया जालात सिंधुदुर्ग जिल्ह्यातले हजारो तरुण अडकले. केवळ 15,000 रुपयात करोडपती होण्याची स्वप्न चैन मार्केटिंग मधल्या कर्मचाऱ्यांनी दाखवल्यामुळे या आमिषाची भुरळ या तरुणांना पडली. म्हणूनच आपल्या आई वडिलांना सुद्धा न जुमानता लाखो करोड रुपये मिळणाऱ्या आशेवर अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत जिल्ह्यातली ही मुलं कोल्हापूर औरंगाबाद अशा ठिकाणी आपलं आयुष्य पणाला लावत आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आपल्या मुलांना माघारी घेऊन जा असं आवाहन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांनी केलंय. पाहूया संपूर्ण प्रकरणावर कोकण नावनं टाकलेला हा प्रकाश झोत. केवळ 15,000 रुपयांच्या गुंतवणुकीत लाखो करोडो रुपये मिळतील या ठाम विश्वासानं जिल्ह्यातली हजारो मुलं चेन मार्केटिंगमध्ये अडकली आहेत. 14-15 हजार रुपये भरले की या कंपन्या आपली एक किट बॅग या मुलांना देतात. त्यातली प्रॉडक्ट्स त्या मुलांनी वापरायची आणि त्यांच्यासारखीच इतर मुलं मेंबर करायची, त्यावर त्यांना पॉईंट मिळणार आणि तसं कमिशन मिळणार असं याचं स्वरूप आहे. त्यांनी भरलेल्या पैशात 2-3 महिने राहायची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि हा सगळा उपद्व्याप फक्त 6 महिन्यात करोडपती होण्यासाठी. या मुलांना मोठी स्वप्न दाखवून इथलीच बाकीची मुलं खोटं सांगून घेऊन जातात. आपला मुलगा नोकरी करत असेल ह्या भाबड्या आशेवर त्यांचे पालक असतात, पण वस्तुस्थिती समोर आली की या पालकांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि माझा मुलगा संकेत पंढरीनाथ पायगंकर आज 1.5 वर्षापूर्वी औरंगाबादला कामाला गेला होता. त्याला इथला आमच्या बाजूचा परवे याच्यातला सिद्धेश सावंत याने त्याला कामाला नेतो, तिला 15,000 नोकरी आहे असं सांगून त्याला घेऊन गेला. तर तिथे त्याला घेऊन गेला आणि त्याला 15,000 नोकरी काही एक साहेब मिळत नाही. काय 15,000 मिळाली का? 15,000 नोकरी मिळाली नाही. त्याला तिथे कामाला अडकून टाकले आहे त्याचं काम. आणि त्याला आम्ही हे करतो बोलवतो तर तो सध्या येत नाही आहे. म्हणजे सिद्धेश सावंत 15,000 नोकरी आम्ही दाखवून याच्या मुलाला घेऊन गेलेले आहेत. सिद्धेश सावंत, कारण सिद्धेश सावंतची याची ओळख कशी आहे, सिद्धेश सावंतनी यांचाच गाळा स्वतःचा भाड्याला घेतला होता. आणि त्या भाड्याला लागला तो चिकन सेंटर घातला. चिकन सेंटर घातल्यानंतर तो हळूहळू लोकांचे पट काढले, लोकांच्या देणी लागले, तो पळायच्या मार्ग होता. आणि ह्यांच्या मुलाला त्यांनी आम्हीच दाखवून अशी त्यांनी खूप मुलं नेलेली आहेत. आणि 8 दिवसापूर्वी आमच्या एक गावातली व्यक्ती दिलीप राऊळ यांचा मुलगा इथे सध्या तो आलेला आहे. याकडे आम्ही जाऊन चौकशी केली, त्यांनी सांगितलेली सगळी कंडिशन सांगितलेली आहे. त्यापा म्हणजे आई वडिलांनी सगळं काही केलेलं आहे मालवण पोलिसला जाऊन. प्रत्येक वेळी त्या प्रत्येक मुलाकडून त्यांनी 15,000 रुपये घेतले. आणि स्वतः मला पण 1.5 वर्षापूर्वी त्यांनी बोलवलं होतं. मी बोललो बाबा मी नाही बाबा तिकडे किडने मिडने माझ्या काढून घ्यायच्या म्हणून तिकडे गेलो नाही. आणि त्याला 15,000 त्यांनी भरून परत त्यांना 1.5 वर्षात पगार पण नाही 1 रुपये दिलेला आहे. आणि ते आज भूक अन्नासाठी धडपडत आहेत. आणि पोरं त्या मुलांना मी एवढं बोलवतो, रिक्वेस्ट करतो त्यांच्या मुलांना, म्हणजे आमच्या भावात भाऊच लागतो, त्याला एवढं रिक्वेस्ट करतो की ये तो ऐकायला तयार नाही. आणि तो आता रोज 2-2 दिवसांनी फेसबुक असे फोटो टाकतोय ना, म्हणजे एकदम मोठा डॉन झालाय दाऊद सारखा. सिद्धेश सावंतला पण सिद्धेश सावंतचे पण मला रोजच्या रोज मेसेज असतात व्हॉट्सअपला. पण तो सिद्धेश मी विचारतो म्हणून मी काय त्याला फालतू मेसेज टाकत नाही, तो पण मला मेसेज टाकतोय. सिद्धेश सावंतने जे 15,000 भरून घेतलेले आहेत त्या तिच्यातली 2-3 मुलं इथे पळून आलेली आहेत. ती मुलं त्यांची सगळी आपली कंडिशन सांगतात, आम्ही अन्नाडी तडपडतो 1 रुपया तिथे इन्नम नाही, कारण स्वतः आम्ही आमच्या हाताने अन्न बनवतो, जेवण बनवतो, खायचो. आणि सिद्धेश सावंतने त्यांना सगळ्यांना पैशाचा आम्ही दाखवून दिलेला आहे. ह्यांना सगळ्यांना माझी एक विनंती आहे कळते की जर त्याला जर ह्याला मेन अडकायचं असेल तर सिद्धेश सावंतला अडकवा, कारण सिद्धेश सावंत ह्या मुलांना सगळा दगा फटका गेलेला आहे. आणि त्यांना कारण सिद्धेश सावंत इथे लोकांचे देणी लावून पळून गेलेलं आहे. आणि त्याने आपले कुठे चलन चालायला पाहिजे म्हणून आज मुलांना आमच्या मुलांना फसवलेलं आहे. तरी प्रत्येकाला विनंती आहे त्याच्याकडून जेवढं कार्य चांगलं होईल त्यांनी करावं आणि ह्या मुलांना सोडवावं हीच आमची अपेक्षा आहे. अशा प्रकारे माझा भाऊ आणि काही मुलं असे सिंधुदुर्गातले आणि भरपूर काही हजार एक पोरं असतील की तिथे मी अडकले असे त्यांचे 22 ब्रँच आहेत तिथे, की त्या असे चेन मार्केट सिस्टीम चालवतात. तर माझा भाऊ तिथे औरंगाबादलाची काही ग्रामीण या ठिकाणी माहीत नाही ॲड्रेस आम्हाला, पण दिला त्याने ॲड्रेस आहे, तो ॲड्रेस आम्हाला माहीत आहे, तुम्हाला आम्ही सांगितलं होतं पाठवतो. त्यानंतर मग अशी असंख्य मुलं आहेत ना की तिकडे अडकलेली आहेत, असंख्य म्हणजे भाऊ बहीण यांची आणि कोणकोण आहे अडकले आहेत तिकडे यायला बघत नाही आहे. ते तरी कृपया सर तुम्हाला विनंती आहे की सर्व त्यांना सर्वांना आपण सर्वांना सोडून आणावे. अशी एकही ब्रँच नाही, अजून 22 ब्रँच आहेत, 22 शाखा आहेत. तर त्यांना सर्वांना आपण सोडून आणू अशी विनंती आहे. जिल्ह्यातली हजारो मुलं या चैन मार्केटिंगच्या भूलभुलैयात अडकली असल्याची माहिती मिळताच आणि पालकांच्या तक्रारी येऊ लागताच शिवसेना युवा सेनेनं जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली ही मुलं ज्या ठिकाणी होती
त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवील तालुक्यातलं उजगाव गाठलं आणि तिथल्या एका इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. पण तिथं असलेले एजंट फरारी झाले होते. नेमकं काय घडलं त्या ठिकाणी सांगतायत युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाठ. खरं पाहिलं तर परिस्थिती एकदम भयावह आहे. तिथे गेल्यानंतर मुलं जी राहत आहेत एका एका रूम मध्ये 20-20 मुलं, 25-25 मुलं, आणि मुलांना पूर्ण प्रकारे म्हटलं तर हिप्नोटाईज केलेलं आहे. तुम्ही बाबा 100 मेंबर केले तर तुम्हाला इतके कोटी तितके कोटी, मुलं पूर्ण आयुर्वाद आहेत की मला 5 महिन्यात तितके लाखो मिळणार, इतके कोटी रुपये मिळणार. त्यामुळे मुलांची कोणतीही मानसिकता नाही की इथे येण्याची किंवा कुठला नवीन व्यवसाय करण्याची किंवा उद्योजक बनण्याची किंवा दुसरी नोकरी बनण्याची करण्याची मुलांची कोणतीही मानसिकता नाहीये. पहिल्यांदा मी गेल्यानंतर पहिल्या मुलांना सामंजस्याने समजवण्याचा प्रयत्न केला की बाबा हे तुमचं भवितव्य नाहीये, तुमच्या घरातले वाट बघतात, तुम्ही चुकीच्या मार्गाला चाललाय. हे प्रत्येकाला आम्ही 1-to-1 समजावून सांगितलं पण मुलांची ऐकण्याची मानसिकता नाही. मुलांची उत्तर अशी होती की आमचं हेच भवितव्य आहे, इथेच आम्हाला पैसे मिळणार, आम्ही घरातल्याला आम्ही बघू पाहिजे, अशा प्रकारची उडवाउडवीची जवळपास मुलांनी आम्हाला उत्तर दिली. ते उत्तर दिल्यानंतर आम्ही ठरवलं की कंपनीलाच काहीतरी केलं पाहिजे आणि कंपनीला आम्ही तिथे जाऊन तिथे असलेला परप्रांतीय कर्मचारी होता त्याला आम्ही चांगला चोप दिला आणि त्या ठिकाणी काही मुलांची मानसिकता झाली की आम्हाला आमचे पैसे मिळाले तर आम्ही इथून जाऊ. त्या 7 ते 8 मुलांना आम्ही त्या तरुणांना आम्ही तिथे पैसे द्यायला लावले त्यांना आणि त्या कंपनीच्या ऑफिसला आम्ही काळं रोखलं जायचं. परिस्थिती जर तुम्ही त्या उमर गावामध्ये गेला तर साधारण तिथे पूर्ण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरची 3000 मुलं वास्तव्याला आहेत तिथे त्या ठिकाणी. त्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाही म्हटलं तर 500 ते 600 मुलं आहेत. एकेका खोलीमध्ये 20-25 मुलं आहेत. त्यांचे जेवणाचे हाल आहे, त्यांना सकाळी 5 वाजता उठवलं जातं. परिस्थिती एकदम गंभीर आहे त्या ठिकाणी. दिनक्रम म्हटलं तर आमच्यापुढे एक सावंतवाडीचा मुलगा होता त्याला त्याच्याकडनं आम्ही पूर्ण माहिती घेतली. तो म्हणून आम्हाला सकाळी 5 वाजता उठवलं जातं. 5 वाजता उठवल्यानंतर आम्हाला एक 7 वाजता वगैरे सेमिनार असतं. ते सेमिनार अटेंड केल्यानंतर एक 7 ते 8 म्हणजे 7 ते 9 वाजेपर्यंत झालं की 9 वाजल्यानंतर आम्हाला आमच्याकडे फोन आहे त्या फोनवरून सगळ्यांना फोन लावणं, नवीन ग्राहक आणणं, आम्हाला दुपारी झोपायला पण देत नव्हते ते लोक असं त्यांचं म्हणणं होतं. आणि रात्री झोपल्यानंतर म्हणजे ते झोपेपर्यंत फोन लावा आणि नवीन क्लायंट आणा. त्या मुलांचा अक्षरशः त्या लोक ते लोक वाईट प्रकारे वापर करतायत. भविष्यात त्या मुलांना हिप्नोटाईज करून नको ते आपल्या मुलांना धोके निर्माण होण्याची 100% शक्यता आहे. आता प्रत्येक मुलाकडनं त्या लोकांनी 9,500 रुपये घेतले. त्याने एक मेंबर आणला की त्याला त्याच्यातून कमिशन आहे. त्या कमिशन मधूनच ती मुलं आता नाही म्हटलं तरी थोडेफार पैसे आणि कमी पडले तर घरातल्यांकडनं पैसे, अशा प्रकारे मुलांचा दिनक्रम चालू आहे. मुलांना खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एखाद्या मुलाला जर त्याने दुसरीकडे नोकरी विचारली त्याला 5,000 रुपये कोणी सांगितले असेल तर त्या ठिकाणी त्याला आमच असं दाखवलं की तुम्ही 6 महिने काम केलात, इतके मेंबर आणला तर तुम्हाला इतके लाख मिळणार, इतके कोटी मिळणार. ह्या दुसऱ्या मुलांनी इतके लाख कमवले, त्याने इतके कोटी मिळवले. त्याच्यामुळे मुलं त्या अविर्भावात आहेत की मी 6 महिन्याने 50 लाख कमवणार, 1 कोटी कमवणार. त्याच्यामुळे मुलांची अजिबात मानसिकता नाही ते येण्याची. पालकांची 1-2 पालकांशी आम्ही बोललो पण ते पालकांची पण अशी भूमिका होती नाही, मुलं ऐकतच नाही काय करणार. आता ज्या प्रकारे नवीन इथे कुठल्या चेन मार्केटिंगच्या कंपन्या आहेत त्यांना काल आम्ही ज्या प्रकारे उत्तर दिलं भविष्यात अशा प्रकारे कुठे कंपन्या चालू असेल तर आमच्याशी संपर्क झाला आम्ही थेट त्या ठिकाणी कालच्या आपली कारवाई करू युवासेना शाळेने. मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली युवासेना कार्यकर्त्यांनी चेन मार्केटिंगच्या कार्यालयाला टाळं लावलंय. तिथल्या कर्मचाऱ्याला आपल्या स्टाईलनं समजावलं सुद्धा. लागेल ती मदत करून मुलांना घरी परतण्याचं आवाहन युवासेनेनं केलंय. पण यातली धक्कादायक गोष्ट अशी की ही मुलं परत घरी यायलाच तयार नाहीत. त्यांना चेन मार्केटिंग हेच आपलं करिअर वाटतंय एवढी त्यांच्या मनाची तयारी करून घेण्यात आली आहे. फक्त काही मुलांनाच घरी परत यावं असं वाटतंय. दिवसेंदिवस हा गुंता वाढतच चाललाय. मुलं म्हणतात आम्ही आपल्या मर्जीनं इथं राहतोय. पालक म्हणतात आपली मुलं माघारी यायला हवीत, त्यांची सुटका करा. हा गुंता सुटायचा कसा? मुलांची मानसिकता बदलणार कधी? आजची बदलती सामाजिक परिस्थिती आणि झटपट श्रीमंत होण्याचं वेड हेच यामागचं कारण असावं असंच म्हटलं पाहिजे. पण यात भरडली जाते ती आजची तरुण पिढी आणि त्यांच्याकडे आशेने पाहणारे त्यांचे पालक. ब्युरो न्यूज कोकण नाव सिंधुदुर्ग.